नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ट्रेनने प्रवास करताना नेहमीच अशा लाल कलरचे आणि निळ्या कलरचे असे दोन प्रकारचे तुम्ही कोचेस पाहिले असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल कलरचे कोचेस आणि निळे कलरचे कोचेस म्हणजेच LHB कोचेस आणि ICF कोचेसमध्ये काय फरक आहे आणि कोणत्या कारणामुळं LHB कोचेस हे ICF कोचेसपेक्षा जास्त फायदेशीर आहेत ते आपण पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, हे जे लाल कलरचे कोचेस असतात त्याला आपण LHB कोच म्हणजे त्याचा फुल फॉर्म असतो लिंक हॉफमॅन बुश. हे एक जर्मन टेक्नॉलॉजीचे कोचेस आहेत. आणि जे निळ्या कलरचे कोचेस असतात त्याला ICF म्हणजेच इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ते तयार होतात, त्यामुळे त्याला ICF कोचेस असं म्हणतात. तर ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे LHB कोच, ही 2000 डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी, आणि ICF ही 1900 टेक्नॉलॉजी होती. तर LHB कोच आता तुम्ही जर बघायला गेलं त्या नवीन ज्या ट्रेन आहेत हळूहळू एका ट्रेनला ICF-मधून LHB-मध्ये बदलल्या जात आहे. तर हे परिवर्तन कशामुळे केलं जात आहे किंवा ह्याच्यामागे करण्यामागचा रेल्वेचा काय हेतू आहे? तर हे जे LHB कोच आहेत लाल कलरचे, हे कोच ज्यांची जी मॅक्झिमम स्पीड आहे ती 160 km/h एवढी आहे, आणि ॲक्च्युली ते टेस्टेड केले होते 200 km/h आणि जे आपले ICF कोचेस असतात ते मॅक्झिमम परमिसिबल स्पीड त्यांची 110 km/h इतकीच आहे, आणि ते 160 टेस्टेड केलेले आहेत. परंतु आपल्या ट्रॅकची कंडिशन बघता त्याला पण रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. त्यानंतर जे LHB कोचेस आहेत ते अँटी टेलिस्कोपिक आहेत, म्हणजे ते कोचेस पेनेट्रेट करू शकत नाही दुसऱ्या कोचेसमध्ये. जेव्हा एखादा ॲक्सिडेंट झाला तर LHB कोच एकदम दुसऱ्या कोचवर क्लाइम करत नाही किंवा पेनेट्रेट करत नाही. तर तेच ICF कोचमध्ये थोडासा भयंकर टाईपचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे दोन्हीमधला फरक आहे. ॲटलिस्ट LHB कोच हे फक्त रुळावरून खाली उतरतील किंवा ह्याच्या पलीकडे जास्त त्याच्यात काही होणार नाही, परंतु ICF कोच हे एकमेकावर चढतात, म्हणजेच एक कोच हा दुसऱ्या कोचवर क्लाइम करू शकतो. त्यानंतर जर आपण कपलिंग बघायला गेलं, म्हणजे दोन कोच एकमेकाला जे कनेक्ट करतात, ती कपलिंग जी आहे ती LHB कोचमध्ये सेंटर बफर कपलिंग यूज होती, CBC म्हणतो त्याला आपण, जे की सेंटरलाच बफर लावलेले असतात. आणि तेच जर आपण ICF प्रकारात बघायला गेलो तर तिथे ड्युअल बफर सिस्टीम लावलेली असते, जी की थोडीशी जुनी टेक्नॉलॉजी आहे आणि सेंटर बफर सिस्टीम ही थोडी नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर LHB कोच असते तिची लेंथ जी आहे म्हणजे तिची लांबी ती 1.7 एवढी जास्त आहे ICF कोचेसपेक्षा, आणि ICF कोचेस हे त्याच्यापेक्षा थोडे लांबीनं कमी असतात. त्यानंतर आता LHB कोचेसची स्पीड एवढी जास्त आहे तर मग त्याच्यामागचं जे मेन कारण आहे ते काय आहे की LHB कोच हे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले आहेत इंटेरियरनं. स्टेनलेस स्टीलचं जे एक्सटेरियर आहे आणि त्याच्यानंतर जे इंटेरियर आहे ते ॲल्युमिनियमचं बनवलेलं आहे. ते ॲल्युमिनियममुळं हे जे कोचेस आहेत ते लाईट वेट बनतात. आणि तेच आपण जर ICF कोचेसचा विचार केला तर ते माइल्ड स्टीलनं बनवले होते, जे की जुन्या पद्धतीचं मटेरियल वापरून, आणि त्यामुळे त्याचं वजनसुद्धा थोडंसं जास्त आहे. आणि LHB कोच हे थोडे लाईट वेट आहेत ICF कोचेसला विचार केल्याच्या नंतर. त्यानंतर अजून जो फरक आहे दोघांमध्ये तो म्हणजे डिस्क ब्रेकचा, म्हणजे ब्रेकिंग सिस्टीमचा फरक आहे. LHB-मध्ये आपण डिस्क ब्रेक वापरतो, आपल्या सगळ्यांना डिस्क ब्रेक माहीतच आहे, आपण 2-wheeler-4-wheeler जो वापरतो त्या टाईपमध्येच डिस्क ब्रेक वापरला जातो. LHB-मध्ये जो की न्यूमॅटिकली ऑपरेट केला जातो, आणि ICF हे न्यूमॅटिकली ऑपरेट केला जातं, परंतु ते कॉन्व्हेन्शनल ब्रेक पॅडचा वापर करून तिथे आपण प्रेशर अप्लाय करतो ड्रमवरती, आणि ते लाईक अ ड्रम ब्रेकच असतात. ती थोडीशी जुनी टेक्नॉलॉजी आहे आणि हा इथे एक फरक आहे की इफिशियंट ब्रेकिंग आहे ती LHB-मध्ये होते आणि ICF-मध्ये तेवढी इफिशियंट ब्रेकिंग होत नाही, कारण ब्रेकिंग डिस्टन्स जे आहे ते कमी होतं LHB-मध्ये. ICF-मध्ये ब्रेकिंग डिस्टन्स थोडंसं जास्त असतं. त्यानंतर बघायला गेलं तर जे काही आवाज असतो, आता ज्यावेळेस रुळावरून आपली कोचेस जात असतात त्यावेळेस जो आवाज होतो तो 40% कमी असतो LHB-मध्ये. आणि जे जास्त आवाज तयार होतो, मोर नॉईज कशा जनरेट होतो, तर ICF-मध्ये हे जास्तीत जास्त साऊंड तयार होतो. आणि 40% कमी आवाज LHB-मध्ये होतो, म्हणजे हा एक फायदा आहे LHB कोचेसचा. त्यानंतर LHB कोचेस मॅन्युफॅक्चर्ड केलेले आहेत RCF कपूरथलानं, जे 2001 आणि त्यानंतर ICF कोचेस जे आहेत ते मॅन्युफॅक्चर कोण करतं तर ICF चेन्नई करतं, जे 19th century वगैरे तयार झालेले आहेत. त्यानंतर जे हे स्प्रिंग सिस्टीम आहे किंवा जे आपण सस्पेन्शन सिस्टीम म्हणतो, त्यामध्ये LHB कोच आहेत त्याला
मॉडर्न हायड्रॉलिक आणि कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन लावलेले आहे. प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टाईपचे सस्पेन्शन LHB-मध्ये. पण तेच जर आपण ICF बघायला गेलो तर ते एक कन्व्हेन्शनल कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन आहे, जे की जास्त सस्पेन्शन देऊ शकत नाहीत. म्हणजे फक्त जे अप अँड डाऊन सस्पेन्शन आहे तेच त्याच्यात व्यवस्था केलेली आहे. आणि LHB-मध्ये जे साईड सस्पेन्शन असतं त्याचीसुद्धा एक अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. त्यानंतर LHB-मध्ये आता इथे एक थोडं डिसअडवांटेज LHB-च्या ठिकाणी आहे, जे की LHB-ला आपल्याला एक सेपरेट जनरेटर कार लावावं लागते. कशामुळं तर ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. कारण ICF कोचेसमध्ये प्रत्येक कोचच्या खालीच डायनामोमीटर, ब्रेक डायनामोमीटर लावलेलं आहे, जे की तिथंच इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. परंतु मग LHB-च्या केसमध्ये तसं नाही आहे. LHB-मध्ये आपल्याला एक सेपरेट जनरेटर कार लावावी लागते. डिझेल लाईन असेल तर तिथे तर हमखास सी जनरेटर कार आपल्याला बघायला मिळते. परंतु आता काही ज्या इलेक्ट्रिक लाईन आहेत तिथे आपल्याला जनरेटर कारचा सुद्धा उपयोग कमी होताना दिसत आहे. परंतु हा एक मेजर थोडासा डिसअडवांटेज आपण म्हणू शकतो, कारण ह्या जनरेटर कारचा एक वेगळा नॉईज तयार होतो. परंतु तेच ICF-मध्ये तिथेच आपण त्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. तर मित्रांनो, हा बेसिक डिफरन्स होता LHB कोचेसचा आणि ICF कोचेसचा. तर एकंदरीतच LHB कोचेस हे सगळ्यात जास्त फायदेशीर आहेत ICF कोचेसपेक्षा. हे या व्हिडिओचं आउटकम आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.